सुदीला सुरुवात झाली आहे दिवाळी सुरू आहे दिवाळी सुरू आहे म्हणजेच प्रत्येकाच्या घरात लगबग रोषणाई ही नक्कीच सुरू असणार दिवाळी हा असा सण आहे की ज्यामुळे प्रत्येकाच्याच घरात आनंद हा अगदी उत्साहाने नांदत असतो दिवाळी म्हणजे सणासुदी बरोबरच आता हिवाळा देखील सुरू झाला आहे थंडी गारवा हा हळूहळू आता सुरुवात झाली आहे मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात राज्यामध्ये देखील थोडासा गारवा हा आता लागत आहे जशी जसे थंडी चालू होते तसे तसे अनेक पर्यटकांना फिरायला जायचे देखील वेद लागतात नोव्हेंबर म्हणजेच हल नोव्हेंबरमध्ये हलकी थंडी असते आणि या काळामध्ये अनेक जण फिरायला जातात त्याचबरोबर काही लोकांना डिसेंबरच्या छान गुलाबी थंडीमध्ये देखील फिरायला जायला भयंकर आवडत असतं नोव्हेंबर आणि डिसेंबर एकंदरीत या थंडीच्या दिवसात प्रत्येक जण हा फिरायला जाण्यास खूप जास्त उत्सुक असतो त्यामुळे या वर्षी कुठे फिरायला जायचा हा प्रश्न नक्कीच तुम्हाला सगळ्यांना पडला असेल तर या थंडीच्या दिवसात तुम्ही कुठे कुठे फिरायला जाऊ शकता या संदर्भातच आज मी तुमच्याशी बोलणार आहे त्यासाठी कुठेही जाऊ नका आणि हा व्हिडिओ मुळात तुम्ही शेवटपर्यंत पाहा त्यासोबत अद्यापही टाइम महाराष्ट्र या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर टाइम महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबत फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा नमस्कार मी गायत्री कुगे टाइम सर्वांचे स्वागत करते नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांच्या कालावधीत आणि त्याचबरोबर इथून पुढे जे थंडीचे महिने आहेत या दिवसांमध्ये तुम्ही कुठे फिरायला जाऊ शकता तर तुम्ही गुजरात राजस्थान गोवा आणि त्याचबरोबर पंजाब अमृतसर असे अनेक ठिकाणं आहेत जिथे तुम्ही अगदी आवर्जून फिरायला जाऊ शकता या संदर्भातच आता मी पुढे तुम्हाला माहिती देते सर्वात पहिले ठिकाण म्हणजे कच्छचे रण कच्छच्या रणची पांढरी वाळू हिवाळ्यात खूपच जादुई दिसते गुजरातचे अंतहीन मिठाचे वाळवंट हिवाळ्याच्या काळात त्यांच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे याशिवाय दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात येथे रण उत्सवही साजरा केला जातो ते पाहण्यासाठी परदेशातूनही लोक येथे येतात यावेळी येथील सौंदर्य अगदी खुलून दिसते पुढील ठिकाण म्हणजे राजस्थान भरतपूर भरतपूर पक्षी अभयारण्य म्हणून ओळखले जाते देव राष्ट्रीय उद्यान हे पक्षीप्रेमींसाठी योग्य ठिकाण आहे येथे पक्ष्यांच्या सुमारे तीनशे सत्तर प्रजाती आहेत आणि नोव्हेंबर जवळ येत असताना अनेक स्थलांतरित पक्षी जसे की पेलिकन अफगाणिस्तान तुक्रमेनिस्तान चीन आणि साबेरिया येथून मोठ्या प्रमाणात पान पक्षी येथे दिसतात आणि हे मुख्यतः हिवाळ्यातच येतात पुढील ठिकाण म्हणजे गोवा दरवर्षी गोव्यात आशियातील सर्वात मोठा चित्रपट महोत्सव हा आयोजित केला जातो महोत्सवात जगभरातील प्रसिद्ध कलाकार चित्रपट निर्माते समीक्षक आणि चित्रपट प्रदर्शित केले जातात नोव्हेंबर महिन्यात गोव्याचे हवामानही चांगले असते पुढील ठिकाण म्हणजे अमृतसर पंजाब अमृतसरमध्ये गुरुपर्व हा मोठा सण थाटामाटात साजरा केला जातो यावेळी येथील प्रसिद्ध सुवर्ण मंदिराला सुंदर सजावट करण्यात आली आहे या काळात या शहराचे सौंदर्य शिखरावर असते गुरुपर्वानिमित्त ठिकठिकाणी थीक लंगराचे आयोजन केले जाते यासोबतच कीर्तन आणि कथनही होतात पुढील आणि शेवटचे ठिकाण म्हणजे मेघालय शिलाँग येथे दरवर्षी नोव्हेंबरमध्ये शिलाँग चेरी ब्लॉसम फेस्टिवल आयोजित केला जातो या काळात अनेक मोठे कलाकार येथे सादरीकरणासाठी येतात त्यामुळे या ठिकाणची संस्कृती खाद्यपदार्थ कला आणि संगीत याविषयी जाणून घेण्यास तुम्हालाही रस असेल तर हा काळ अगदी परिपूर्ण आहे तर ही पाच ठिकाणं अशी आहेत की जिथे तुम्ही अगदी बजेट फ्रेंडली फिरायला जाऊ शकता आणि त्याचसोबत इथे तुम्ही फिरायला गेलात की तिथल्या संस्कृतीचे पर्यटना संदर्भात त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला माहिती देखील नक्की मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि मुळात तुम्ही कुठे फिरायला जाणार आहात ते देखील कमेंट करून नक्की कळवा तात्पुरतं इथेच थांबूया धन्यवाद